गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रात्री 11:45 विशेष विमानाने मुंबईसाठी प्रयाण झाले. विमानतळावर विभागीय आयुक्त माधवी घोडे चौरे, जिल्हाधिकारी आर विमला, सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर छेरिंग दोर्जे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोर्जे तसेच पोलीस महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यातील अतिवृष्टीय व पुरामुळे बाधित झालेल्या भागाचा दौरा केल्यानंतर गडचिरोली येथे पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर ऐवजी रस्ते मार्गाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी गडचिरोली येथील प्रत्यक्ष पूरपरिस्थिती व बाधित भागाची पाहणी केली. त्यानंतर नागपूर येथील विमानतळावरून विशेष विमानाने रात्री 11:45 प्रयाण केले. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर.